सेमीफायनलची एक लढत होईल, त्यामध्ये लोधिवली प्लस वाशिवली हा संघ कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालाय, फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय तो काटरंगा संघ ज्याने परास्त केलं अल्पेश इलेव्हन लवजी टीमला, तर या लढती बाकी आहेत. 7 रेग्युलर मॅचेस, 1 सेमीफायनल आणि 1 फायनल, एकूण 9 मॅच. त्यापैकी आतापर्यंत 5 मॅचेस कंप्लीट झालेले आहेत, 4 अद्यापही बाकी आहेत. गोलंदाजीसाठी येतो अंकुर सिंग. सर्वांना ठाऊक आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकमेव भारत विरोधात पाकिस्तान जो आपण सामना पाहिला त्या सामन्यातील भारतीय संघाचा विजेता कर्णधार अर्थातच अंकुर सिंग त्याच्या समोर फलंदाजीसाठी दाखल झालाय. टीमचा कॅप्टन समीदा उरण, टीमचा कॅप्टन शुभम इंगळे आणि त्याच्या साथील विस्फोटक फलंदाज हर्ष ठाकूर. मॅच ऑन, गोलंदाजीसाठी सज्ज अंकुर सिंग. 3 ओव्हरची मॅच, पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता अंकुर सिंग, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्याचा. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची ताकद, कधी ऑफ कटर कधी लेग कटर, त्यानंतर वेगवान हा गोलंदाज, लेदर बॉलचा देखील तितकाच एक्सपिरियन्स या बॉलरकडे. शुभम इंगळे त्याच्या समोर आहे, डॉट बॉल न करतोय सुरुवात. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतोय, कॅच खाली आणि फलंदाज बाद शुभम इंगळे. चांगला जेल, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर शुभम इंगळेवरती, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. सर्वांना ठाऊक आहे सेटल होण्यासाठी जास्तीचा वेळ नाहीये आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बाद झाला शुभम. नवीन बॅटर मैदानावरती रोहित समीदा उरण टीम कडून. रायगड मधील 2 तालुके क्रिकेटचे पॉवर हाऊस आहेत आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना, एका बाजूने आई साहेब आदर्श इलेव्हन नवीन पनवेल आणि त्यांच्या विरोधात समीदा उरण. अंकुर सिंग गोलंदाजी करतोय, लेफ्ट हँडेड बॅटर मैदानावरती पाठवलाय कर्णधार शुभमने, कारण गरजेचं आहे, कारण गोलंदाजी करतोय अंकुर, तो देखील लेफ्ट हँडेड बॉलर आहे. हा वेगवान चेंडू कव्हरला फटका, उस्मान पटेलची फेक, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाज पोहोचलाय रोहित. मागच्या मॅच मध्ये धावसंख्येचा श्री गणेशा, समीदा उरण टीमसाठी हर्षल ठाकूर. पॉवर प्लेचं पहिलं षटक, बॅटचा स्विंग पहा, परंतु पेस व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी करत असताना गती परिवर्तन अंकुर सिंग कडून. प्रत्येक चेंडू अगदी तोलून मापून टाकतोय, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन्स विविधता त्याच्या गोलंदाजीतली सिद्ध करत असताना अंकुर सिंग. एकच धाव आतापर्यंत समीदा उरण टीमची, तिखट गोलंदाजी. हा वेगवान चेंडू होता, अगोदरचा स्लोवर वन, हा लेंथ बॉल देतला हिट करण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि पंचांनी ते बोट केले आकाशाकडे. फलंदाज बाद होईल रोहित, सेकंड विकेट डाऊन. गती परिवर्तन आणि त्याचबरोबर आपल्या टप्प्यामधलं परिवर्तन या जाळ्यामध्ये समीदा उरण टीमला अडकवले ते अंकुर सिंगने. अगदी पहा ना, अगोदरचा चेंडू थोडा पुढे टाकला होता, स्लोवर वन चेंडू वळवला, त्यानंतर हा चेंडू डेथला टाकला लेंथ बॉल, खेचून टाकलेला चेंडू, त्यावरती प्रचंड वेग होता. एकच धाव आतापर्यंत,
पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. मागच्या मॅचमध्ये किरण पवारचं अर्धशतक, खरं तर स्पर्धेतील पहिलं अर्धशतक किरण पवारचं अगदी आपण पाहिलं. नवीन बॅटर मैदानावरती शुभम. जोरदार अपील पंचांकडे, परंतु इम्पॅक्ट पंच सांगतायत की लेग स्टंपच्या बाहेर असावा. नाराज आहे स्वतः अंकुर, स्वतः अंपायर्स वरती, परंतु पंचांचा निर्णय या ठिकाणी ठाम आणि अतिशय अटल. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 2. लेग बाईच्या स्वरूपात ती एक अतिरिक्त धाव होती, ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. जे फक्त अंकुरने धाव दिली ती 1. 2 गडी बाद झाले, शुभम बाद झाला आणि रोहित रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. 2 षटक अद्यापही बाकी आहेत, धावसंख्या आहे ती 2. हर्षदला आता आक्रमण करायचे, शुभमला त्याला साथ द्यायची. या अशा कंडिशन्स मध्ये 2 षटकांमध्ये किमान 30 धावा जरी झाल्या तरी सुद्धा संघर्ष करू शकतो समीदा उरण हा संघ, आदर्श नवीन आदर्श 11 नवीन पनवेल संघाच्या विरोधात. आई साहेब या नावाने हा संघ खेळतोय. खालापूर तालुक्यातील पहिली रजनी स्पर्धा, स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे पुरस्कृत ही स्पर्धा. प्रसन्न आला आता, प्रसन्नाचा भन्नाट वेग, परंतु टप्पा थोडा खराब आहे, लाईन खराब आहे, पंच दंडित करतायत. एकेरी धाव व्हाईट बॉलने केले सुरुवात, धावसंख्या 3. शुभम ऑन स्ट्राईक आहे, त्याच्या साथीला हर्षल. पहा हर्षल पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकिंग एंडला उभा आहे. शुभम मात्रे यॉर्करचा वापर, मिड विकेटला फिल्डर सुमित आहे, वेगानं पोहोचतोय, फेक पा अचूक अगदी विकेट किपर विश्वजितच्या हातामध्ये. ह्या मॅच मध्ये आक्रमक व्हावं लागणार आहे आता हर्षदला, एक चांगली इनिंग पेश करावी लागणार आहे आपल्या टीमसाठी, अर्थातच समीदा उरण टीमसाठी. 3 ओव्हरची फक्त मॅच आहे, पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. या षटकामधील देखील पहिल्या चेंडूवर वाईड आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आले, आता आक्रमण करणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावा 4, क्रीज मध्ये गेला, मागे जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, फिल्डिंग मध्ये देखील योगदान तितकंच चांगलं राहिलं आदर्श 11 पनवेल या टीमचं. गोलंदाजांना 7 मिळाले, मागच्या मॅच मध्ये कॅचेस काय पकडल्या, उस्मानची कॅच असेल, त्याचबरोबर सुमितची कॅच असेल, किरणची कॅच असेल, चांगली. ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न होता, प्रसन्नने आपल्या उंचीचा आणि खांद्याचा इथे वापर केला. प्रसन्नचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. अखिल शिलोत्री सौदी अरेबिया येथून मॅच पाहतात, धन्यवाद. वाडीश लॉंगॉनला सीमारक्षक तैनात आहे. अंकुर अवघे 1 धाव, अद्यापही एकही चौकार एकही षटकार आपण पाहिलेला नाहीये समीदा उरण टीम कडून. आक्रमण हाच खरा बचाव आहे आणि त्या आक्रमणाचं शस्त्र आता हाती घ्यावे लागणार आहे ते समीदा उरण टीमला. धावसंख्या 6. स्लोवर वनचा इथे वापर, शॉर्ट आर्म जॅपचा प्रयत्न करण्यात आला, फेक झाले नॉन स्ट्राइकिंग एंडला. एकेरी धाव, धावसंख्या 7-7. पहिलं षटक अंकुर सिंग लेफ्ट हँडेड बॉलर, त्यानंतर प्रसन्न पाटील लेफ्ट हँडेड बॉलर आणि त्याने देखील अवघ्या धावा दिल्या त्या 5. शुभम मालुसरे, हर्षद, प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावर, या कडाड्याच्या थंडीमध्ये देखील या स्पर्धेवरती असणारं प्रेम. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव, या धावांची गरज आहे. धावा कुठूनही येऊ दे, परंतु त्या धावा येऊ दे सध्या समीदा उरण टीमसाठी, असे समर्थक म्हणत असतील समीदा उरणचे. धावा 8. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु उसळी जबरदस्त घेतली चेंडून. दुसरं षटक प्रसन्न पाटीलचं झालंय समाप्त, पहिल्या ओव्हर मध्ये 2, या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 6, एकूण धाव संख्या समीदा उरण टीमची 8. 2 बाद 8.
चार रात्रींचा क्रीडा सोहळा अगदी थाटामाटात या ठिकाणी आज संपन्न होणार आहे. पहिली रात्र काटरंग संघ हा क्वालिफाय झाला, दुसऱ्या रात्रीमध्ये अल्पेश इलेवन लवजी, कालच्या रात्रीमध्ये अगदी आपण पाहिलं लोदिवली प्लस वाशिवली आणि आजची रात्र. या अगोदर दोन सामने जिंकले देवांश इलेवन वनवे खालापूर, राजेशजी पार्टी यांनी पुरस्कृत केलेला संघ. दोन षटक समाप्त, दावा आहेत त्या आठ, शेवटचा षटक. ऋषी आलाय, ऋषीच्या वेगाचा वापर करायचा होता, बॉल हवे ते अंकुर जज करतोय, परतावं लागेल ते हर्ष ठाकूरला. हर्षद बाद झालाय, दबाव वाढत होता, मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या संघाला, तो फटका खेळण्यात तो मात्र बाद झाला. नवीन बॅटर मैदानावरती प्रफुल्ल ठाकूर, पाच चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. आत्तापर्यंत धावा झाल्यात त्या अवघ्या आठ, उर्वरित पाच चेंडूंमध्ये या फलंदाजांनी दोन मोठे फटके किमान खेळणं अपेक्षित आहे. नामवंत खेळाडू आहेत सर्व, एकमेकांच्या विरोधात कित्येकदा ते येतात, प्रत्येकाचा खेळ ठाऊक आहे. ऋषी भोईर जनमन दापोलीचा हा खेळाडू, त्याच्या समोर आहे प्रफुल्ल ठाकूर समीदा उरण टीम कडून. दोन्ही बलाढ्य संघ आहे, समीदा उरण देखील तितकाच ताकदवान संघ आहे, परंतु आत्ता या मॅच मध्ये तसा परफॉर्मन्स त्यांच्याकडून झाला नाही आत्तापर्यंत. विकेट कीपर विश्वजीत अब्या, आणखी एक चांगला चेंडू अगदी लेंथ पकडून टप्पा पकडून केलेली ही गोलंदाजी आदर्श इलेवन पनवेल टीम कडून. आई साहेब योगेशजी बारड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणखी एक वेगवान चेंडू, डॉट बॉल. जी अपेक्षा होती समीदा उरण टीम कडून पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना, त्या अपेक्षांवरती खरा उतरला नाही हा संघ, हे सर्व खेळाडूंना देखील ठाऊक आहे. खुला टाकला होता चेंडू, खोदून काढलाय, स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. एक धाव तर झाले कंप्लीट, वेगानं आला, हातातून चेंडू निसटला, परंतु शेवटी एकच धाव. देवांश इलेवन वणवे खालापूर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे राजा अगिवले आपणास की आपण कॉमेंट्री बॉक्स त्वरित संपर्क साधावा. मिस्टर 360 धावा आहेत आतापर्यंत 9. ऋषीवरती आक्रमण आणि अंकुर सिंग काय प्रयत्न केलेत, अफलातून दर्जेदार स्वतःला बॅलन्स केलं आणि बॅलन्स करत असताना कॅच पकडली असं वाटलं, परंतु शेवटी बॅलन्स बिघडला आणि शेवटला चेंडू मात्र आतमध्ये फेकला. दावा टीम साठी रोखल्या, कमालीचं क्षेत्ररक्षण अंकुर कडून. लॉंग ऑफला जज करतोय क्षेत्ररक्षक, आणखी एक फलंदाज होतोय बाद. तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त, समीदा उरण टीमने अवघ्या दावा केल्या 10 आणि 11 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. आदर्श इलेवन नवीन पनवेल अर्थातच आई साहेब आदर्श इलेवन नवीन पनवेल संघाच्या विरोधात 18 चेंडू दाबा करायचे 11. चला देवांश इलेवन वनवे खालापूर राजेशजी पार्टी पुरस्कृत हा संघ. अखिल चांगल्या फॉर्मात आहे, अखिलने एक मॅन ऑफ द मॅच पटकावले, चांगला स्टार्ट देतो या संघामध्ये. खरं तर कदम जो गोलंदाज होता 36 विभागातील शिरवलीचा, कुणाल कदम, मजा आणली त्यांनी मॅचमध्ये. 18 चेंडू दावा करायचे त्या मात्र 11, कंपल्सरी चेसिंग, 18 चेंडूंमध्ये 11 दावा करायचे.
तुषार का तुषार तुषार कातरंग संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. स्वप्न आणि कातरंग संघ सर्वांना ठाऊक आहे, गतवर्षी देखील फायनल मध्ये, कारण बंटी पेंढारी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिला होता, 133 धावा आणि 8 विकेट अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमचे अंपायर नाही, कारण ते आता इकडे नाईट करतील आणि उद्या सकाळी कौसा चॅम्पियन्स लीगला जातील. डे नाईट देखील ते अंपायरिंग करतात. अमित, योगेश आणि अजिम सर, तुमचे आभार. स्पर्धा यशस्वी करण्यामागे अंपायरिंगची भूमिका फार महत्वाची आहे. चला, सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. किरण पवार मागच्या मॅच मध्ये अर्धशतक अगदी आपण पाहिलं, 69 धावा उभारल्या होत्या, त्यामध्ये 60 धावांचं एकट्याच योगदान होतं आणि त्याच्या साथीने तो सुमित डोंगडे. 2 वर्ष सुमित डोंगडेने आरपीएल गाजवली, या वर्षीच आरपीएल गाजवली ती किरण पवारने. थोडं डिस्कशन होत असताना समेदा उरण टीम हडल्स होत आहेत मैदानावरती. चर्चा एकच चालू असेल की समोरच्या टीम कडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे, आपण अवघ्या 10 धावा केल्या, 11 टार्गेट आहे, चुकांचं देखील परिमार्जन येणाऱ्या स्पर्धेमध्ये करायचंय, परंतु सामना सहजासहजी सोडायचा नाही, हेच कॅप्टनने अगदी बजावून सांगितलं असेल सर्व खेळाडूंना. देवांश इलेवन प्रत्येकाचे फॅन असतात आणि अर्थातच सुमित डोंगडे मैदानावरती दाखल झालाय. त्यांचे परम मित्र पेजारीचे मयुरेशजी पाटील यांच्याकडून देखील त्यांना शुभेच्छा येत आहेत. 18 चेंडू आणि गरज येते आता 11 धावांची. कित्येक जण ऑनलाईन सामने पाहत होते व प्रत्येकाची इच्छा की माझं नाव घ्यावं, ही एक प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि त्या इच्छा शक्तीसमोर कधी कधी समालोचक देखील गारद होऊन जातो. 18 चेंडू जिंकण्यासाठी 11 गरज. उमेश ठोंबरे कासपचे ते देखील सामना पाहत होते. त्यानंतर प्रवीण घारे असे कित्येक नावं, कित्येकांची आता नावं आयोजकांनी देखील सांगितलं की आमचे देखील मित्र परिवार सातत्यानं स्पर्धा पाहतात, त्यांचं देखील स्वागत, सर्वांचं स्वागत करूया. आणि आता 18 चेंडू जिंकण्यासाठी 11 गरज आहे. किरण पवार समोर, त्याच्या साथीला सुमित डोंगडे आणि गोलंदाजीसाठी होते द्रुवित मात्रे. एक चमत्कारिक गोलंदाज आहे द्रुवित. पहिला चेंडू द्रुवितचा पाठवलाय सीमारेषा पार, किरण पवार षटकार. देवांश इलेवन वनवे खालापूर टीमचा कॅप्टन राजेश आगिबले, आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अंतर एवढं नाहीये, अगदी आपण म्हणतो ना की एवढं मोठं पाडबळ नाहीये द्रुवित मात्रेला देखील. धावा 6 झाल्यात, 5 गरज आहे आता. आडव्या बॅटने मॅच फिनिश. चला टॉस साठी या, टॉस साठी त्वरित. निखिलजी घोसाळकर आपलं देखील सहर्ष स्वागत. टॉस साठी या. देवांश इलेवन वणवे खालापूर राजेशजी पार्टे पुरस्कृत हा संघ. राजा आगिवले टॉस साठी या आणि या मॅचचा हिरो पॉवर प्लेचं पहिलं षटक. एक धाव